वेलकम टू माय चैनल कीर्ति स्मार्ट किचन। आज आपण बनवणार आहोत चटकदार अशी मटकीची उसळ। मटकीची उसळ बनवण्यासाठी लागणारा साहित्य आहे एक चिरलेला टोमॅटो, 2 ते 3 टेबलस्पून स्वच्छ धुऊन चिरलेली कोथिंबीर, एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा, 1 ते 1.5 कप मोडालेली मटकी, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून लाल तिखट, 5 ते 6 किंवा आवडीनुसार कढीपत्त्याची पानं, 1/4 टीस्पून जिरी मोहरी, 1/2 टीस्पून किंवा 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट। आणि आता इथे फोडणी करण्यासाठी मी 2 ते 2.5 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तर आता गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि तेल गरम झालं की आपण फोडणी करणार आहोत। तर बघा आता इथे तेल गरम झालेलं आहे, आता घालणार आहोत आपण जिरी मोहरी, चिरलेली हिरवी मिरची, 2 चिमूट हिंग, तर हिंग ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, चिरलेला कांदा, आता यातच घालणार आहे मी कढीपत्त्याची पानं, आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला 1 ते 2 मिनिट असंच कांदा होऊ द्यायचा आहे। तर बघा आता इथे 2 मिनिट झाले आहे, आता इथे मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट, तर ती 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली होती, आता याला पण परतून घ्यायचं आहे। आता यात मी घालणार आहे हळद, तिखट, टोमॅटो, आता याला परत एकत्र करून घ्यायचं आहे। तर बघा एकत्र करून झालं, आता यात मी घालणार आहे मोड आलेली मटकी, आता या मटकीला पण एकत्र करून घेऊ। आता इथे मी घालणार आहे 1/2 टीस्पून धनेपूड, तर आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। आता इथे 3/4 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकत्र करून झाकून ठेवायचं आहे। तर बघा आता याला झाकून शिजू द्यायचं आहे। तर तुम्हाला या पद्धतीने मटकी बनवायची नसेल, जर तुम्हाला खूप घाई असेल आणि जर मटकीचा उसळ लवकर बनवायचा असेल तर तुम्ही कुकरला मटकी लावून 1 ते 2 शिट्ट्या करून नंतर तुम्ही, तर बघा आता इथे आपली मटकी शिजली आहे, आता यात मी घालणार आहे मीठ, तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता इथे 1/4 टीस्पून गरम मसाला घालून घेतला आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला परत एकत्र करून 2 ते 3 मिनटं झाकून ठेवून देऊया। तर ही मटकी शिजण्यासाठी साधारणतः 6 ते 7 मिनटं लागले, याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर बघा आता याला 3 मिनटं झाले आहे, आता यात मी घालून घेत आहे जी आपण चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर। तर बघा आता ही अतिशय चटकदार अशी मटकीची उसळ तयार झाली आहे। उसळला तुम्ही चपातीसोबत खा किंवा चिवड्यात मिक्स करून खा, चिवड्यात अतिशय टेस्टी आणि चटकदार अशी उसळ चिवड्यासोबत खायला खूप छान लागते, तशीच तुम्ही
चपाती सवत सुद्धा खाऊ शकता। जी माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।